आणि पुढची बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातली आहे. संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेले आहेत. पत्राचार घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या संदर्भातली नियमित सुनावणी कोर्टात पार पडते आणि त्याच सुनावणीला हजेरी लावण्यासाठी संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत. पत्राचार घोटाळा प्रकरणाच्या आरोपांतर्गतच त्यांना काही दिवसांचा तुरुंगवासही सोसावा लागलेला होता. त्यांना जामीन मिळालाय. जामीनावरती ते बाहेर आहेत, परंतु अर्थातच अटीशर्तींनुसार नियमित सुनावणीसाठी संजय राऊतांना कोर्टात हजेरी लावावी लागते आणि त्यानुसार ते मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.